हेलो स्टूडेंट्स, माय नेम इज अनम। ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा हा आपला थर्ड लेक्चर आहे अँड इन सेकंड लेक्चर वी सॉल्व एमसीक्यूज ऑन नंबर सीरीज। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोडिंग आणि डी कोडिंग याच्यावरती एमसीक्यूज बघणार आहोत। आणि स्टुडंट्स, मॅथमॅटिकल रिझनिंग हा युनिटचा वेटेज 10% आहे। दरवर्षी हा युनिटमधून 5 प्रश्न येतात। सो स्टुडंट्स, तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही कंप्लीट कोर्स लॉन्च केला आहे पेपर 1 साठी, ज्यामध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट, प्रीवियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम 2011 टू 2020 विथ कंप्लीट सोल्यूशन, तसेच PDF नोट्स दोन्ही लँग्वेजमध्ये मराठी आणि इंग्लिश, आणि फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत। जर तुम्ही व्हॉट्सअप पेड ग्रुप जॉईन केले तर तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट, प्रीवियस इयर क्वेश्चन्स आणि नोट्स मिळणार। तसेच जर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावांच्या ॲप्लिकेशनवर तुम्ही सबस्क्राईब करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर मिळणार आहेत। तर स्टुडंट्स, फॉर पेड व्हॉट्सअप ग्रुप फी इज 999 अँड फॉर ॲप इज 1499। आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरमध्ये मेसेज करायचा आहे। तर लवकरात लवकर तुम्ही हा कोर्स सबस्क्राईब करा, कारण तुमची एक्झाम जे आहे ते 26 सप्टेंबरला आहे आणि अशा प्रकार हा कोर्स तुमच्या प्रिपरेशनला बूस्ट करणार आहे। सो स्टुडंट्स, लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ। फर्स्ट क्वेश्चन, इफ इन अ सर्टन कोड लँग्वेज पॉप्युलर इज रिटन ॲज QPQVMBS, देन वॉट वर्ड विल बी रिटन फॉर द कोड GBNPVT। सो स्टुडंट्स, इथे बघा तुम्ही, पॉप्युलर काय वर्ड आहे, ओके। आणि पॉप्युलरचा कोड काय गिवन आहे, QPQVMBS, ओके, फॉर RSS। तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा इथे आणि फोकस करा हे सेंटेन्स वर। काय गिवन आहे, व्हॉट वर्ड विल बी रिटन फॉर द कोड। इथे काय गिवन आहे, कोड गिवन आहे आणि व्हॉट वी हॅव टू फाइंड, वी हॅव टू फाइंड वर्ड, ओके। इथे बघा तुम्ही, पॉप्युलरचा कोड काय आहे, QPQ म्हणजे पी, पीच्या नंतर काय येणार, क्यू, तसेच ओच्या नंतर पी, अगेन पीच्या नंतर क्यू, यूच्या नंतर व्ही, एलच्या नंतर एम, एच्या नंतर बी, आणि तसेच आरच्या नंतर काय येणार, एस, ओके। आणि हे काय गिवन आहे आपल्याला, कोड गिवन आहे GBNPVT, ओके। म्हणजे कोड जे गिवन आहे ह्याचे पहिला लेटर आपल्याला काय लिहायचे आहे, ओके। जीचे पहिले काय येणार, एफ, बीचे पहिले एम, एनचे पहिले एम, ओचे पहिले सॉरी पीचे पहिले यू, व्हीचे पहिले यू, ओके, पीचे पहिले ओ आणि व्हीचे पहिले यू, आणि तसेच टीचे पहिले काय येणार, एस, ओके। म्हणजे हे कोड, हे काय कोड आहे आणि ह्याचे काय हे वर्ड आहे, ओके, हे वर्डचा कोड काय हे आहे, ओके। सो हियर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी, FAMOUOUS, फेमस, ओके। नेक्स्ट क्वेश्चन, इन अ कोड लँग्वेज द वर्ड BAD इन रिटन ॲज, सॉरी इथे एस येणार, इज रिटन ॲज 658 इन सेम लँग्वेज, व्हॉट कुड बी द कोड फॉर FIG। सो स्टुडंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। हा प्रश्न 2013 आला होता, लक्ष द्या तुम्ही। हे बघा, हे चार्टमध्ये आणि हे टेबलमध्ये बॅड आपल्याला काय गिवन आहे, बॅडचा कोड 658, ओके, फॉर बी, बीची पोझिशन काय आहे, टू,
सेकंड पोझिशन आहे, अल्फाबेटिकली काय आहे, बी सेकंड पोझिशनवर आहे आणि बीचा कोड काय गिवन आहे ते 6, म्हणजे 2 वरून आपण काय ऍड केले तर आपल्याला 6 मिळेल, 4, 4 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल, 6, ओके। तसेच 4a, a a ची पोझिशन काय आहे टेबलवर 1, ओके। 1 वरून आपण काय ऍड केले तर आपल्याला 5 मिळेल, 4, ओके। तसेच 4d, d ची पोझिशन काय आहे 4, आणि d चा कोड काय गिवन आहे 8, ओके। 4 वरून काय ऍड केले तर आपल्याला 8 मिळेल, 4 प्लस 4 केले तर आपल्याला काय मिळेल 8, ओके। तसेच 6 5 8, ये काय आहे तुम्हाला, हे गिवन आहे। देन व्हॉट विल बी द कोड फॉर fig, ओके। फॉर f ची पोझिशन काय येते 6, 6 वरून आपण काय ऍड, व्हॉट विल बी ऍड, प्लस 4, प्लस 4 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 10, ओके। वाय वी ऍडेड 4, बिकॉज इन एव्हरी लेटर वी ऍडेड हिअर 4, ओके। फॉर आय ची पोझिशन काय येते 9, 9 वरून 4 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 13, ओके। फॉर नेक्स्ट लेटर इज जी, जी ची पोझिशन काय येते 7, 7 वरून 4 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 11, ओके। म्हणजे FIG चा कोड काय येणार 10 13 आणि 11, सो हिअर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी। नेक्स्ट क्वेश्चन, इन अ सर्टन कोड लँग्वेज ऑनेस्टी इज रिटन एज ABCXZDQ, देन हाऊ विल टॉनी TONY बी रिटन इन दॅट लँग्वेज। सो स्टुडंट्स, ऑनेस्टी काय वर्ड आहे आणि ऑनेस्टीचा कोड काय गिवन आहे, ABCXZDQ, ओके। म्हणजे एचचा कोड काय आहे ए, ओचा कोड बी, एनचा कोड काय सी, ईचा कोड काय गिवन आहे एक्स, तसेच एसचा कोड काय गिवन आहे झेड, ओके। आणि तसेच टीचा कोड डी आणि वायचा कोड इज क्यू, ओके। आणि वी हॅव टू फाइंड कोड फॉर टॉनी, ओके। इथे बघा तुम्ही, टीचा कोड काय आहे इथे डी, सो व्हॉट विल बी राईट हिअर डी। फॉर ओ, ओचा कोड काय गिवन आहे बी, सो हिअर व्हॉट विल राईट बी। फॉर एन, एनचा कोड काय सी, आणि वायचा कोड काय गिवन आहे क्यू, सो हिअर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए DBCQ. नेक्स्ट क्वेश्चन, इफ द फ्रॉग इज कोडेड एज 719168, देन व्हॉट शुड बी द कोड फॉर ट्रिप, TRIP. सो स्टुडंट, दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। हा प्रश्न 2016 मध्ये आला होता, लक्ष द्या तुम्ही, प्लीज पे अटेन्शन। आणि हे बघा तुम्ही, फ्रॉग वर्डचा कोड काय गिवन आहे 719168, ओके। हे बघा, फॉर एफ लेटर एफ ची पोझिशन काय आहे टेबलवर 6, 6 वरून आपण काय ऍड केलं तर आपल्याला 7 मिळेल, प्लस 1, इथं काय येणार 7। तसेच फॉर आर, आर ची पोझिशन काय आहे टेबलवर 18, 18 प्लस 1 केलं तर आपल्याला काय मिळेल 19, म्हणजे आरचा कोड काय गिवन आहे 19। तसेच ओ, ओ ची पोझिशन काय 15, 15 वरून आपण काय ऍड केलं तर आपल्याला 16 मिळेल, प्लस 1, ओके। म्हणजे 16 इज कोड फॉर ओ,
आणि तसेच जी जी ची पोझिशन काय आहे ते 7, ओके 7 वरून प्लस 1 केले तर आपल्याला काय मिळेल 8, म्हणजे 8 जे 8 इज कोड फॉर जी. तसेच फॉर ट्रिप वी हॅव टू फाइंड कोड फॉर ट्रिप, ओके टी टी ची पोझिशन काय आहे ते 20 वरून प्लस 1 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 21, बिकॉज इन दीज लेटर्स वी ॲडेड प्लस 1, ओके दॅट्स वाय वी ॲडेड 1 हियर, ओके. नेक्स्ट आर, आर ची पोझिशन काय 18, 18 प्लस 1 काय येणार 19. फॉर आय, आय ची पोझिशन काय 9, 9 प्लस 1 काय येणार 10. तसेच पी, पी ची पोझिशन काय आहे ते 16, 16 वरून प्लस 1 केले तर आपल्याला काय मिळेल 17, म्हणजे ट्रिपचा कोड काय येणार 21 19 10 17. सो युअर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, इन अ स्पेसिफिक कोड लँग्वेज लेटर्स आर कोडेड एज डिजिट्स. सिक्वेन्स ऑफ द डिजिट मे नॉट बी द सेम एज दॅट ऑफ लेटर्स. इन दिस लँग्वेज गॉड इज कोडेड एज 2, 4, 3, डॅम इज कोडेड एज 1, 3, 5, ओट इज कोडेड एज 7, 2, 1. हाऊ विल यू राईट द वर्ड डॉट इन दिस लँग्वेज. सो स्टुडंट, अगेन दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हे प्रश्न 2011 आला होता, लक्ष द्या तुम्ही. हे बघा, गॉड, गॉडचा कोड गिवन आहे 2, 4, 3, आणि डॅम, डॅमचा कोड काय गिवन आहे 1, 3, 5. तसेच ओट, ओटचा कोड गिवन आहे 7, 2, 1, ओके. अँड वॉट वी हॅव टू फाइंड, वी हॅव टू फाइंड कोड फॉर डॉट, ओके. सो स्टुडंट, इथे बघा तुम्ही, हे सेंटेन्सवर फोकस करा तुम्ही, ओके. हे काय गिवन आहे, द डिजिट मे नॉट बी सेम एज द दॅट एज दॅट ऑफ लेटर, म्हणजे द सिक्वेन्स जे आहे हे काय सेम नाही आहे. म्हणजे गॉड, म्हणजे आपण काय करतो, व्हॉट विल डू, वी हॅव टू विल डू दॅट जीचा काय येणार कोड 2, ओचा 4, पर असे नाही आहे. सिक्वेन्स काय आहे, डिफरंट आहे, मे नॉट बी सेम. बघा तुम्ही इथे काय सिक्वेन्स काय सेम नाही आहे. तर इथे व्हॉट वी हॅव टू फाइंड कोड फॉर डॉट. सी हियर जी ओ डी, ओके जी ओ डी अँड डॅम, गॉड आणि डॅम, हे दोनों, हे दोन वर्डमध्ये काय सिमिलर आहे, डी, डी लेटर काय सिमिलर आहे, ओके. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड हे कोड आणि गॉड आणि डॅम हे दोन कोडमध्ये कोणता डिजिट सेम आहे, 3, म्हणजे डीचा कोड काय आहे 3, ओके. वी फाउंड कोड फॉर डी. तसेच गॉड आणि ओटमध्ये ओ, ओ आणि ओ काय कॉमन आहे, आणि गॉड आणि ओटमध्ये कोड जे आहे ते काय सेम आहे 2, कोड वरून काय सेम आहे 2, ओके. म्हणजे ओचा कोड काय येणार 2, ओके. तसेच डॅम आणि ओट हे दोन, हे दोन वर्डमध्ये काय सिमिलर आहे, ए, ओके ए. म्हणजे डॅम आणि ओट हे दोन कोडमध्ये काय सिमिलर आहे, कोणता डिजिट सिमिलर आहे 1, म्हणजे एचा कोड काय आहे 1, ओके. देन व्हॉट विल बी द कोड ऑफ टी, वी फाउंड कोड फॉर ओ अँड ए, म्हणजे टीचा कोड काय येणार 7, ओके.
सो हियर करेक्ट आंसर इज ऑप्शन बी 3 to 7. नेक्स्ट क्वेश्चन, इफ ए इज इक्वल्स टू 2, एम इज इक्वल्स टू 26, जेड इज इक्वल्स टू 52, देन बेट इज इक्वल्स टू बीईटी इज इक्वल्स टू. सो स्टूडेंट we have to find the value of BET. So here AT position ka hai 1. Okay, first position var ka hai A. Manje 1 into 2 ka yenar 2. This is for M. M T position ka hai 13. 13 into 2 kele tar apnala ka milel 26. This is फॉर जेड, जेड ची पोजिशन क्या है 26 इंटू 2 केले तर आपल्याला काय मिळेल 52. तसेच फॉर बीईटी. ओके, बी ची पोजिशन इथे काय 2 इंटू 2 केले तर आपल्याला काय मिळेल 4. वाय वी मल्टीप्लाइड बाय 2? बिकॉज इन दिस लेटर वी मल्टीप्लाइड एव्हरी लेटर बाय 2, that's why in BET will multiply every letter by 2. Okay, E for E, E position ka hai 5th, then 5 into 2 is 10. For T, T position ka hai 20, 20 into 2 ka honar 40. Ani एव्हरी कोड ला अँड एव्हरी डिजिट ला तुम्ही काय करा, ऍड करा. ऍड केले तर आपल्याला काय मिळेल, टोटल 54. सो हियर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी 54. नेक्स्ट क्वेश्चन, इफ इन अ सर्टन कोड रोप इज कोडेड ऍज 6821, चेअर इज कोडेड ऍज 73456, व्हॉट विल बी द कोड फॉर क्रेप? ओके, इथे काय गिवन आहे, रोपचा कोड गिवन आहे 6821. तसेच फॉर क्रेप, सॉरी फॉर चेअर, CHAIR. ओके, चेअर, चेअरचा कोड काय गिवन आहे 73456. अँड व्हॉट वी हॅव टू फाइंड, वी हॅव टू फाइंड कोड फॉर क्रेप. ओके, इथे बघा तुम्ही, सीचा कोड काय गिवन आहे 7, तर इथे काय येणार 7. तसेच एच, सॉरी आर, आरचा कोड काय गिवन आहे 6, तर इथे काय येणार 6. ए, एचा कोड इथे काय गिवन आहे 4. तसेच एचा कोड काय येणार इथे 4. आणि पी, पीचा कोड इथे काय गिवन आहे 2. आणि ईचा कोड काय गिवन आहे, इथे काय येणार मग 1. म्हणजे क्रेपचा कोड काय येणार 76421. सो हियर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, इफ इन अ सर्टन कोड 3456 कोडेड ॲज रोप अँड 15546 कोडेड ॲज ॲपल, देन हाव इज 54613 कोडेड? ओके, हियर रोपचा कोड गिवन आहे 3456. तसेच ॲपलचा कोड गिवन आहे 15546. ओके, आणि वी हॅव टू फाइंड वर्ड फॉर दिस कोड 54613. ओके, ह्याचा कोड ह्याचा वर्ड फाइंड केला. ओके, इथं बघा 5 नंबरवर आणि 5 कोड, कोणांचा 5 कोड आहे पी, तर इथं काय येणार पी. 4 इज कोड फॉर ओ, इथं काय येणार ओ. तसेच 6 प्लेसवर काय येणार ई. 1 इथं किती आहे ए, एचा कोड काय गिवन आहे 1, तर इथं काय येणार वर्ड लेटर ए. तसेच 3, आरचा कोड काय आहे 3,
तर इथे कोणता लेटर येणार? आर. सो इथे हे काय आहे? हे कोडचा वर्ड आहे. सो हियर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, पी ओ ई ए आर. नेक्स्ट क्वेश्चन, इफ इन अ सर्टेन कोड लैंग्वेज 851 मीन्स गुड स्वीट फ्रूट एंड 783 मीन्स गुड रेड रोज एंड 341 मीन्स रोज एंड फ्रूट, विच ऑफ द फॉलोइंग डिजिट स्टैंड फॉर स्वीट इन दैट लैंग्वेज. सो वी हैव टू फाइंड कोड फॉर स्वीट. ओके, सो हियर 851 means good sweet fruit. Okay, second 783 means good red rose. This is 341 means rose and fruit. Okay, and we have to find code for word sweet. Okay, hey baga tumi, first good sweet fruit, good red rose. Okay, in these two sentence what is common word? Good. Okay, manje इथे कॉमन काय आहे? हे कोड मध्ये 851 आणि 783 कॉमन काय आहे? कॉमन डिजिट 8 आहे, म्हणजे गुडचा कोड काय आहे? 8. ओके, तसेच गुड स्वीट फ्रूट आणि रेज सॉरी रोज अँड फ्रूट हे दोन्ही सेंटेन्स, इन दिस टू सेंटेन्स व्हॉट वर्ड इज कॉमन? फ्रूट. ओके, आणि 851 कोड आणि 341 कोड इथे व्हॉट डिजिट इज कॉमन? 1, म्हणजे फ्रूटचा कोड काय आहे? 1. ओके, म्हणजे स्वीटचा कोड काय येणार? 5. इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? ऑप्शन बी 5. सो स्टुडंट्स, दीज आर दी सम इम्पॉर्टंट एमसीक्यूज. हे एमसीक्यूज तुमच्या प्रिपरेशनला बूस्ट करणार आहे. आणि उद्याच्या लेक्चरात आपण प्रॉफिट आणि लॉस हा टॉपिकवरती एमसीक्यूज बघणार आहोत. आणि माझा लेक्चर दररोज संध्याकाळी 6 वाजता येतो. सो स्टे ट्यून, सी यू टुमॉरो. आय होप तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन मराठी.